महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्याचा आरोप. अमरावतीत विद्यार्थ्याची आत्महत्या. काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या महाविद्यालयात धक्कादायक प्रकार. विद्यार्थ्याने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्याने अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अमरावतीतील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडली. आपल्या मुलाने शाळेच्या फीचे पैसे भरले नाही म्हणून त्याचा पेपर हिसकावल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालया विरोधात बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आत्महत्या करणारा विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो वसुधा देशमुख या महाविद्यालयात बीटेकच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. दरम्यान विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी ही मागणी भाजपचे शिवराय कुलकर्णी यांनी केली तर बडनेरा पोलीस भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले आहे. तो म्हणत होता की माझा पेपर हिसकावून घेतला, आजच्या आज पैसे भर, 10,000 तरी भर आणि सोमवारपर्यंत सत्र कम्प्लीट कर म्हणे. कुठून कम्प्लीट करणार होता, त्याने काही आम्हाला सांगितलं नाही तसं. नाही मग तो म्हटला की नाही बाबाशी बोलून घ्या म्हटलं. वाटत कंडिशन नव्हती तर शिकते कशाला. चार दोन मुलांना उठून दिलं म्हणते, त्या मुलांना म्हणते यांची गॅरंटी घेतो पण यांची गॅरंटी नाही घेत. हा कधीच वेळेवर पैसे भरत नाही, फी भरू शकत नाही. आजपर्यंत यांचे पैसे ठेवले का आम्ही? काल त्यांचा पेपर होता, पेपर हिसकून घेतला आणि त्याला पैसे मागितला. तो आजच्याच पैसे दे म्हणून, तू माझ्याकडे आज पैसे नाही म्हणे, मला तारीख द्या म्हणे. काल बोलणं झालेलं आहे. तो रडत बाहेर निघाला, त्याला 2 तास 3 तास बाहेर ठेवलेलं आहे. आमची मागणी म्हणजे एकच आहे का बा, याला काहीतरी हे झालं पाहिजे. माझा मुलगा असाच गेला, दुसऱ्या मुलासाठी नाही झालं पाहिजे असंच. एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडलेली आहे. हे जे खाजगी शिक्षण सम्राट आहे, या सगळ्या शिक्षण सम्राटांनी गरीब विद्यार्थ्यांवर वरवंटा फिरवणं सुरू केलेलं आहे, मुलांच्या जीवाशी खेळणं सुरू केलेलं आहे. एक गरीब विद्यार्थी राळेगाव तालुक्यातला, यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्याचा रिधोरा येथील एक विद्यार्थी आहे, अनिकेत अशोक निरगुडवार त्याचं नाव. बडनेरापासून 2.5 किलोमीटरवर असलेलं वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये बीटेक थर्ड इयरला शिकणारा अनिकेत याचा काल प्रॅक्टिकलचा फायनल पेपर होता, थेअरी पेपर होता. तो पेपर त्या मॅडमनी फी भरली नाही त्यांनी म्हणून हिसकून घेतला आणि त्याला परीक्षेला अपियर होऊ दिलं नाही. बिचाऱ्या मनाला लागलं, वर्षभर तयारी केली आणि आज त्याचे वडील येऊन पैसे भरणार होते. पैसे भरणार नव्हते असं नाही, ठीक आहे पैसे भरा फी भरा हे म्हणणं काम आहे कॉलेजचं, पण त्याच्या फायनल परीक्षेला त्याला बसू न देता त्याचा पेपर हिसकून घेतला आणि म्हणून या मनाला लागलेल्या विद्यार्थ्यांनी काल रात्री तरुण विद्यार्थ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही तरुण पिढी या पद्धतीने हे हरामखोर लोक संपणार असतील तर आम्ही यांना सोडणार नाही. हा अतिशय वाईट प्रकार घडलेला आहे, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे. फी नाही म्हणून विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, इतकी दुर्दैवी संतापजनक, महाराष्ट्राला काळीमा फासणारी, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना ही या महाविद्यालयामध्ये घडलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.